गेल्या काही दिवसांपासून पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचं नाव चर्चेत आहे, कारण त्यांची एक ऑडिओ क्लिप जी होती ती व्हायरल झाली होती, ज्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींवरती म्हणजेच पारनेरच्या आमदार निलेश लंके यांच्यावरती काही आरोप करण्यात आले होते. मात्र आता ज्योती देवरे यांनीच काही प्रमाणात भ्रष्टाचार केला असा आरोप होता, आणि त्या संदर्भामध्ये अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडे आता याचिकाकर्त्यांनी तशी जी आहे ते सगळे पुरावे त्यांनी मांडलेले आहेत, आणि आता या संदर्भामध्ये कोर्टामध्ये केस जी आहे ती सुद्धा दाखल करण्यात आली. माझ्यासोबत असीम सरोदे सर आणि याचिकाकर्ते सुद्धा आहेत. सर, हा नेमका आरोप काय आहे आणि कशा पद्धतीनं निलेश लंके यांच्या संदर्भाने आता ही केस उभी राहणार? ज्योती देवरे यांच्या विरुद्ध ही भ्रष्टाचाराची केस दाखल करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये नगरचे जे रहिवासी आहेत अहमदनगर जिल्ह्यातले, त्यांच्यातर्फे आपण ही केस दाखल केलेली आहे. राहुल झावरे पाटील, संदीप चौधरी, ज्ञानेश्वर लंके व सुहास साळके यांनी जे काही कागदपत्र आम्हाला दाखवले त्याच्यातून प्राथमिकदृष्ट्या जो पुरावा भ्रष्टाचाराचा असतो तो स्पष्टपणे दिसतो. ज्योती देवरे यांची कार्यपद्धती जर आपण पाहिली तर वाळू उपसा करणाऱ्यांना अटक करणे, बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्या वाहनांना, वाहतूक करणाऱ्या वाहनांना पकडणे आणि त्यानंतर तडजोड शुल्क घेतल्याच्या नावाखाली त्यांना सोडून देणे. परंतु सोडलेलं असताना जेव्हा तडजोड शुल्क जे आहे ते शासनाकडे जमा झालं पाहिजे, तसं कोणतंही तडजोड शुल्क जमा झालेलं नसणं ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत ज्याच्यातून भ्रष्टाचार उघड होतो. त्यांनी सातत्याने जिल्हाधिकारी असतील किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्याशी नेहमीच अपारदर्शकता बाळगलेली आहे. 2019 निवडणुकीच्या संदर्भातल्या खर्चाच्या तरतुदीनुसार त्यांनी जो खर्च केला त्याची माहिती जेव्हा मागण्यात आली तेव्हा त्यांनी कागदपत्र देण्यासाठी नकार दिला, आणि तशी नोंद जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या चौकशी समितीने केलेली आहे. मुळात या तक्रारीचा जो बेस आहे तो संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांनी जी चौकशी समिती नेमली होती त्या चौकशी समितीने जो अहवाल तयार केला आणि जो विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे पाठवला त्या अहवालानुसार स्पष्टपणे त्यांनी भ्रष्टाचार केला आहे असं दिसून येते. आणि त्यासंदर्भातले सगळे कागदपत्र एकत्रित करून मुंबई लोकायुक्त यांच्याकडे या भ्रष्टाचारासंदर्भातली तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. ही तक्रार याचिका जस्टिस विद्याधर कानडे यांच्यासमोर जाईल. आपल्याला माहिती आहे की अनेक वर्ष लोकायुक्तांचं पद हे रिक्त होतं महाराष्ट्रातलं, आणि नुकतंच जस्टिस विद्याधर कानडे यांची नेमणूक झालेली आहे. पुन्हा लोकायुक्त कार्यालय कार्यान्वित होत असताना त्यांच्यासमोर येणारी ही पहिली महाराष्ट्रातली केस ठरणार आहे. आणि ज्योती देवरे हा एक चेहरा आहे, त्यानिमित्ताने आपण जो पर्यावरणीय भ्रष्टाचार म्हणतो तो एक मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येताना आपल्याला दिसतो की वाळूचा प्रचंड उपसा झालेला असेल, दगडखाणीमध्ये उपसा झालेला असेल, त्याची वाहतूक होत असेल, तर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना सोडून द्यायचं, जेव्हा पाहिजे तेव्हा पकडायचं, आणि त्यांचा जो सगळा बेकायदेशीर माल आहे तो सुद्धा त्यांना परत ताब्यात देऊन टाकायचा. पैसे 1-1 कोटी रुपयाचे 50 लाखाचे दंड झालेले असताना सुद्धा ते दंड माफ करायचे, हे कोणत्या अखत्यारीमध्ये त्या दंड माफ करत होत्या हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. तर एकूण या अपारदर्शक गव्हर्नन्समुळे त्या वादळाच्या भोवऱ्यात आधीपासून सापडलेले आहे. धुळेमध्ये त्या जेव्हा तहसीलदार होत्या तेव्हा तिथे सुद्धा त्यांनी तब्बल 1000 कोटीची ठरेल अशा किमतीच्या जमिनीचं त्यांनी हस्तांतरण वेगवेगळ्या लोकांना केलेलं होतं बेकायदेशीर पद्धतीने, त्याबद्दल सुद्धा तिथे अहवाल तयार होऊन त्या दोषी आहेत असं धरण्यात आलेलं आहे. म्हणून एखादी महिला असेल तर तिने भ्रष्टाचार करावा किंवा महिला आहे म्हणून भ्रष्टाचार करण्यासाठी परवानगी आहे असं होत नाही. स्त्री असो किंवा पुरुष असो कोणतेही अधिकारी असतील त्यांनी पारदर्शकपणे लोकांसाठी काम केलं पाहिजे असं अपेक्षित आहे. त्यामुळे ज्या कोणी भ्रष्टाचार केला असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, आणि या प्रकरणामध्ये ज्योती देवरे यांनी भ्रष्टाचार केल्याचे प्राथमिक पुरावे दिसतात. मला हे सुद्धा सांगायचं आहे की मध्यंतरी त्यांची एक ऑडिओ क्लिप आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने ऐकली आणि सगळ्यांनाच वाईट वाटलं होतं की अशा प्रकारे कोणावर तरी दबाव येत असतो, तर त्यांनी मानसिक संतुलन घडू न देता आता या सगळ्या गोष्टींचा सामना केला पाहिजे मजबूत पद्धतीने. त्यांची जर चूक नसेल तर त्यांनी ती लोकायुक्तांसमोर मांडली पाहिजे, कारण त्यांनासुद्धा त्यांचं म्हणणं सांगण्याची संधी देण्यात येणार आहे. परंतु ज्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे त्यावरून असं दिसते की या प्रक्रिया नक्कीच लोकायुक्त लक्षात घेतील आणि त्यांना त्या पद्धतीने शिक्षा होऊ शकते. नक्कीच सर, माझ्यासोबत याचिकाकर्ते राहुल झावरे सुद्धा आहेत. तुम्ही असीम सरोदे सरांकडे आता या संदर्भाने सगळी कागदपत्र जमा केलेली आहेत, तर नेमका काय हा आरोप आहे आणि कशा पद्धतीने आता पुढची वाटचाल असणार या संदर्भात? पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे यांचे भ्रष्टाचाराचे आरोप आपण महाराष्ट्रात अनेक अधिकारी पाहिले असतील,
त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, पण आमच्याकडे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले कागदपत्र आहेत. आपण पाहिलं असेल की आसिम सरोदे सरांच्या माध्यमातून आम्ही लोकायुक्तांकडे ही कंप्लेंट दाखल केली. वाळूचे गाड्या पकडायच्या, डंपर पकडायचे, पिक फॉकलँड पकडायचे, आणून त्यांना नोटीस द्यायची. नोटीस दिल्यानंतर तडजोड झाली, 4-8 दिवसांनी तो वाहन सोडून द्यायचं. अशी पद्धतीचे जवळजवळ 35 प्रकरणं आम्ही दाखल केली आहे. तहसीलच्या आवारात वाहनं पकडून आणायचे, त्यांचे लिलाव करायचे. लिलाव करताना त्याचा पंचनामा करायचा, लोकांना फी भरायला लावायची, आणि आलेले पैसे हे सरकारच्या तिजोरीत न टाकता ते आपल्या स्वतःच्या तिजोरीत टाकायचे. हे पुराणविषयी आपण पाहिलेले आहे. अहो हे तहसीलदार आहेत, त्यांचे मिस्टर उत्तम पवार हे वाळूवाळ्यांना जर 5 तारखेला महिन्याला येतात, फोन करतात, व्हॉट्सअपला मेसेज टाकतात, तुझा महिना भरलाय, पैसे आणून दे. इतके भयानक प्रकार आहे. आणि कुठेतरी मी स्त्री आहे, कुठेतरी मी मराठा आहे, या भूमिकेतून लपून बसायचं, मी मराठा आहे म्हणून लपून बसायचं, हे चुकीचं आहे. हे उभ्या महाराष्ट्रात दिसलं पाहिजे. म्हणून आम्ही अण्णासाहेब हजारेंच्या मतदारसंघातले आहे. ज्या अण्णांनी दिल्लीत लोकपाल लोकायुक्तासाठी दिल्लीत आंदोलन केलं, देश जागा केला, भ्रष्टाचार मुक्त देश झाला पाहिजे, आणि त्या भूमिकेतून आम्ही अण्णांचं आदर्श घेऊन ज्या अण्णांनी लोकायुक्तासाठी आंदोलन केलं, आम्ही इकडे तिकडे न जाता आम्ही लोकायुक्ताकडं ऍडव्होकेट आसिम सरोदे सरांच्या माध्यमातून आज कंप्लेंट दाखल केली आहे. नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला आशा वाटते. नक्कीच. तर आपण ऐकलं की आता ज्योती देवरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असं दिसतंय, कारण त्यांच्यावरती जे अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले त्या संदर्भाने आता लोकायुक्तकडे तक्रार दाखल करण्यात आली. आता या सगळ्या संदर्भामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात, सुनावणीमध्ये नेमकं काय होतं, हे पाहणं अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. आरती मोरे, SW News मराठी, पुणे.